कर्जत तालुका पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला धोबी पछाड देत पंचायत समिती ताब्यात घेतली आहे. मंगळवारी झालेल्या निवडीत सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कानगुडे बिनविरोध विजय झाल्यात. कर्जत जामखेड मतदारसंघात विधानसभेला परिवर्तन केल्यानंतर आता राष्ट्रवादीनं कर्जत पंचायत समिती ही भाजपाकडून हिसकावून घेतली आहे. कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या अश्विनी शामराव कानगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे मावळते सभापतीच गैरहजर राहिल्यानं समसमान मते करण्याची भाजपची रणनीती अयशस्वी ठरली. पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेवेळी सभागृहात 8 पैकी 7 सदस्य उपस्थित होते. सभापती साधना कदम या अनुपस्थित राहिल्यामुळे शेवटी भाजपाकडे संख्याबळ पुरे राहिले. भाजप उमेदवारानं अर्ज माघारी घेतल्यावर कानगुडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या निवड प्रक्रियेत नष्टे यांना गटविकास अधिकारी अमोल जाधव, कृषी अधिकारी रूपचंद जगताप यांनी मदत केली. आज सभापती आणि उपसभापती पदासाठीची निवडणूक आयोजित करण्यात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सदर विशेष सभेच्या पूर्वी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये सभापती पदासाठी अश्विनी कानगुडे आणि ज्योती शिंदे यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालं, तर उपसभापती पदासाठी हेमंत मोरे आणि प्रशांत बुद्धिवंत यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालं होतं. विशेष सभेला 3 वाजता सुरुवात केली. विशेष सभेच्या वेळी 3 वाजता प्राप्त सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. सभापती पदासाठी प्राप्त कानगुडे आणि शिंदे या दोन्ही उमेदवारांचं नामनिर्देशन पत्र वैध ठरले. त्याचबरोबर उपसभापती पदासाठी जे नामनिर्देशन पत्र प्राप्त होते हेमंत मोरे आणि प्रशांत बुद्धिवंत यांचं दोन्ही नामनिर्देशन पत्र छाननी आणि ती वैध ठरवण्यात आली. त्यानंतर 10 मिनिटाच्या वेळेसाठी नाम जे उमेदवारी अर्ज होते ते माघारी घेण्यासाठीचा वेळ देण्यात आला होता. सदर कालावधीमध्ये सभापतीपदासाठी ज्योती शिंदे यांनी आपलं नामनिर्देशन पत्र माघारी घेतलं, तर उपसभापतीपदासाठी प्रशांत बुद्धिवंत यांनी त्यांचं नामनिर्देशन पत्र माघारी घेतलं. अंतिमरित्या सभापतीपदासाठी अश्विनी श्याम कानगुडे यांचं एकच वैध नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिलं, तर उपसभापतीपदासाठी हेमंत मोरे यांचं एकच वैध नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणूक नियम 1962 अन्वये सभापती पदासाठी अश्विनी कानगुडे यांचं बिनविरोध निवड घोषित करण्यात आली, तर उपसभापती पदासाठी हेमंत मोरे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. सदर सभेला 8 पंचायत समिती सदस्यांपैकी साधना कदम हे 1 सदस्य अनुपस्थित होते. निवड जाहीर होताच कानगुडे समर्थकांनी गुलाल उधळत आणि फटाके फोडत जोरदार जल्लोष केला आहे. कर्जत पंचायत समितीतील पराभव माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्यासाठी धक्कादायक मानला जात असून आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघावरील 1-1 संस्था ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे. प्रतिनिधी आशिष बोरा, महानगर न्यूज ब्युरो, कर्जत.